नमस्कार. न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. या बुलेटिन मधनं आम्ही आपल्याला दिवसभरातल्या बातम्यांपैकी काही निवडक आणि स्पेशल बातम्या दाखवतो. या बुलेटिन मध्ये बातम्या असतील सविस्तर, बातम्या असतील विस्तृत, बातम्या असतील तुमच्या रोजच्या जगण्याशी संबंधित, तुमच्या रोजच्या जगण्याशी निगडीत. आणि आजच्या आपल्या तीनही बातम्या आहेत सर्वसामान्यांशी कनेक्टेड, त्यांच्या प्रश्नांशी कनेक्टेड. पहिली बातमी आहे तुमच्या हक्कांच्या घरासंदर्भातली, दुसरी बातमी तुमच्या घरातल्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भातली, आणि तिसरी बातमी आपल्या देशाच्या खेळाडूंसंदर्भातली. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या बुलेटिनला. बातमी तुमच्यासाठी, बातमी तुमच्यासोबत. म्हाडाची परवडणारी नव्हे तर न परवडणारी घरं. सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नात म्हाडाच्या वाढीव दरांचा खोडा. 9 ते 12 लाख रुपयांचं उत्पन्न असलेल्यांना कोट्यवधींचं कर्ज देणार तरी कोण? म्हाडा प्रशासनाकडनं सर्वसामान्यांची थट्टा थांबणार कधी? बंगालमध्ये अरुणा शानबाग प्रकरणाची पुनरावृत्ती. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येनं संताप. 145 कोटी लोकसंख्येच्या भारताची ऑलिम्पिकमध्ये निराशाजनक कामगिरी. लाडका खेळाडू योजना आणणार कधी? बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी म्हाडा संदर्भातली, तुमच्या हक्काच्या घरांसंदर्भातली. सर्वसामान्यांना परवडणारी घरं हे ब्रीदवाक्य आहे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाचं, अर्थात म्हाडाचं. पण गेल्या 2 वर्षांपासून म्हाडाची हीच ओळख हरवू लागली आहे का असा प्रश्न पडलाय. आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे म्हाडाच्या घरांच्या किमतीची कोटीच्या कोटी उड्डाणं. 2024 मुंबई मंडळातील घरांच्या किमती पाहून खरंच ही घरं सर्वसामान्यांसाठी आहेत की धनदांडग्यांसाठी असा सवाल स्वाभाविकपणे उपस्थित होत आहे. 3 दिवसांपूर्वी मुंबईतील म्हाडाच्या 2030 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. मात्र या जाहिरातीतील म्हाडाच्या घरांच्या किमतींमुळे मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेकांचा हिरमोड झाला. म्हाडाच्या अत्यल्प, अल्प आणि मध्यम या उत्पन्न गटातील घरांच्या किमती डोळे विस्फारून टाकणाऱ्या आहेत. एवढे किमती येतात कसं शक्य होईल? नाही होणार ना, कुठून बँक देणार लोन? कारण पाहिजे एवढं, इतकं कसं मिळणार आहे छोट्या लोकांना? नाही मिळणार ना, नाही घेऊ शकत. तर म्हाडाचे हे उत्पन्न गट नेमके आहेत तरी काय हे मी तुम्हाला समजावून सांगते, मग तुम्हाला अंदाज येईल की म्हाडाची गरज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर का गेली आहे. तर अत्यल्प गट या गटासाठी म्हाडानं 6 लाखांपर्यंतच्या उत्पन्नाची मर्यादा निश्चित केली आहे. म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 6 लाखांपर्यंत आहे अशांसाठी सर्वसामान्यांच्या घरांची किंमत मात्र आहे तब्बल 41,51,000 रुपये. या 41,51,000 घराचं चटई क्षेत्र आहे 303 चौरस फूट इतकं. म्हणजे सध्या मी ज्या स्टुडिओमध्ये उभी आहे त्याची निम्मी जागासुद्धा कदाचित नसेल. चौरस फुटाचा जर आपण विचार केला तर प्रति चौरस फूट ही किंमत कितीवर जाते तर 13,700 रुपये. पण ज्याचं वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये आहे असा व्यक्ती खरंच प्रति चौरस फूट 13,700 रुपये खर्च करू शकतो का याचा विचार करण्याची गरज आहे. आणि जी अडचण या आधीच्या उत्पन्न गटाला आहे तीच अडचण 9 लाख रुपयांचं उत्पन्न असलेल्या अल्प गटाला सुद्धा येते. अल्प उत्पन्न असलेल्या आणि ज्यांचं उत्पन्न 9 लाखांच्या आतमध्ये आहे अशा अर्जदारांना घर घेण्यासाठी 50 लाख ते 2 कोटी 62 लाखांपर्यंतची रक्कम म्हाडाला द्यावी लागणार आहे. या घरांच्या चटई क्षेत्राचा विचार करता 344 ते 590 चौरस फूट इतकं क्षेत्र विजेत्यांना मिळणार आहे. म्हणजेच प्रति चौरस फुटाचा विचार करता विजेत्यांना 14,000 ते 45,000 प्रति फूट पर स्क्वेअर फीटसाठी किती मोजायचं आहे तर 14,000 ते 45,000 रुपये इतकी किंमत मोजायची आहे. आपण आता येऊयात मध्य उत्पन्न गटाकडे. मध्य उत्पन्न गटासाठी 12 लाखापर्यंतचा उत्पन्न गट निश्चित झालाय. या उत्पन्न गटातील अर्जदारांना म्हाडाच्या घरांसाठी आयुष्याची सगळी जमापुंजीच खर्ची करावी लागण्याची शक्यता आहे.
त्याचं कारण असं की मध्य गटातील मध्यम गटातील बहुतांश घरांच्या किमती या कोट्यवधींच्या घरात आहेत. ज्याचं उत्पन्न 12 लाख रुपये असं आहे असा अर्जदार हे कोटी रुपये आणणार कुठून हाच बेसिक प्रश्न आहे. बरं मध्यम उत्पन्न गटाला किती मोठं घर मिळणार आहे तर 612 चौरस फूट ते 876 चौरस फुटांपर्यंतच तुमचं घर असेल. आणि हे गणित जर आपण मांडलं तर या गणितानुसार 12 लाख रुपये उत्पन्न असलेल्या सदनिका धारकांना प्रति चौरस फुटासाठी पर स्क्वेअर फूटसाठी अंदाजे द्यावे लागतील 25,000 ते 35,000 रुपये. तर हे सगळं गणित म्हाडाच्या स्क्वेअर फूटचं आपण बघितलं. या अव्वाच्या 16 किमती का आहेत असा प्रश्न अनेकांना पडलाय. आणि या अव्वाच्या 16 किमतींबद्दल ज्यांची इच्छा आहे की म्हाडाचं घर खरेदी करायचं आहे त्यांच्यासुद्धा संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. कसं परवडणार ना, कारण त्याने 50,000 तरी 75,000 पगार असला तरी घरी आई वडील मुलं आहेत, कमवणार आहेत, घराचे भाडं आहेत, मेडिकल आहे, याच्यात सगळे पैसे जातात. तर तो लोन काय भेटणार, कर्ज काय घेणार आणि मालाचे घरं काय घेणार? बाहेर त्यापेक्षा बिल्डरचे स्वस्त घरं मिळतात पटकन आणि मालाचे घेणार कोण आहे? बरं एक तर पहिला मालाच्या घरावरती कोणाचा विश्वास नाही आहे. तर घरांच्या किमती आणि म्हाडानं निश्चित केलेल्या उत्पन्न गटांचा ताळमेळ अजिबातच बसत नाही आहे, तो लागतच नाही आहे. ह्याचं उदाहरण म्हणून आपण ही गोष्ट पाहूया. 6 लाखांच्या आत अत्यल्प उत्पन्न असलेल्या व्यक्तीचं अंदाजे मासिक उत्पन्न किती असतं तर अंदाजे 40,000 ते 45,000 रुपये आपण गृहीत धरूया. बँकेच्या नियमांनुसार अशा अर्जदारांना जास्तीत जास्त 25 ते 27 लाख रुपयांपर्यंतच होम लोन म्हणजे गृहकर्ज मंजूर होऊ शकतं. म्हणजे 41 लाख रुपयांच्या घरासाठी उर्वरित 11 ते 15 लाख रुपये सर्वसामान्यांनी आणायचे कसे, उभे करायचे कुठून, हा सगळ्यात बेसिक प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे. मग अल्प उत्पन्न गट ज्यांचा आहे त्यांची सुद्धा हीच कसरत आहे. अल्प उत्पन्न असणाऱ्यांचं मासिक उत्पन्न हे जास्तीत जास्त 70,000 आपण गृहीत धरलं तरी बँकेचं कर्ज किती मिळतं तर अधिकाधिक 45 लाख रुपयांपर्यंत. मग 51 लाखांचा जो बॅलन्स राहतो तो 51 लाखांचा घराचा बॅलन्स, स्टॅम्प ड्युटी आणि इतर खर्च हे सगळे मिळून आपण बाकीचे पैसे उभे कसे करायचे हे मोठं आव्हान समोर येतं. मग मध्यम गट, मध्यम गटासाठी 12 लाखांच्या आतमधलं उत्पन्न आहे पण यासाठी घरं मात्र 25,000,000 आसपास आहे. म्हणजे 90,000 रुपये तुमचं मासिक उत्पन्न असेल, तुमच्या घरी दर महिन्याला तुम्ही 90,000 रुपये आणत असाल तर अशा व्यक्तीला सुद्धा 54 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं. पण तरीसुद्धा आणखी जोडणी करायची आहे, आणखी 50 लाख उभे करायचे आहेत. हे 50 लाख रुपये मध्यमवर्गीय अर्जदारांना गोळा करता येतील का याचा साधा विचार तरी म्हाडाच्या मनात आलेला दिसत नसल्याची सर्वसामान्यांची भावना आहे आणि तक्रारसुद्धा. तर म्हाडाच्या याच गोंधळामुळे 15 ऑगस्ट 2023 लॉटरीमधली जवळपास 333 घरं ही विक्रीविना पडून राहिली. म्हाडाची घरं इतकी महाग होती की केवळ सर्वसामान्यच नाही तर आमदार नारायण कुचे यांनासुद्धा कर्जाअभावी ताडदेवमधलं घर सोडावं लागलं, त्याच्यावर पाणी सोडावं लागलं. गेल्या लॉटरीतील शिल्लक घरांमध्ये गोरेगावमधील पंतप्रधान आवास योजनेमधली 124 घरं आणि या घरांसह अत्यल्प गटातील सर्वाधिक घरांचा समावेश आहे. यावेळच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. यंदासुद्धा लॉटरीमध्ये घर लागलं तरी कर्ज मिळवण्यामध्ये अनेकांच्या नशिबी अपयशच येण्याची शक्यता व्यक्त होते. बरं म्हाडानं केवळ घरांच्या किमतीच वाढवलेल्या आहेत असं नाही आहे तर अनामत रक्कम आणि अर्जाच्या शुल्कातसुद्धा म्हाडानं मोठी वाढ केली आहे. अर्ज भरणाऱ्या प्रत्येकाला उत्पन्न गटानुसार 10,500 ते 1.5 लाख रुपयापर्यंतची अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट भरावं लागतं. या अनामत रकमेसाठी सुद्धा अनेकांना पैशांची जुळवाजुळ करताना अक्षरशः नाकी नऊ येतात. गेल्या वर्षी 1,20,000 अर्ज आलेले होते आणि यामध्ये अर्ज शुल्क म्हणून म्हाडानं 590 रुपये आकारलेले. आता हे कॅल्क्युलेशन आपण केलं, हे गणित जर का बांधलं तर या केवळ अर्जांमधनं म्हाडाला किती रुपये मिळाले होते तर तब्बल 7,08,00,000 रुपयांची कमाई म्हाडानं केली होती. आणि यंदासुद्धा केवळ अर्जाच्या माध्यमातनं म्हाडाला 1,00,00,000 रुपये मिळण्याचा अंदाज आहे. पण आता घरांच्या वाढलेल्या किमतींबाबतीतही म्हाडाचे अधिकारी फारसे गंभीर नसल्याचं दिसतंय. आम्ही जेव्हा घरांच्या वाढलेल्या दरांसंदर्भात म्हाडाचे मुंबई मंडळाचे मुख्य मिलिंद बोरीकरांना विचारलं तेव्हा त्यांनी रेडी रेकनरचं कारण पुढे केलंय. मुंबई शहरामध्ये रेडी रेकनर दर फार उंच आहे, फार जास्त आहे आणि त्याच्यामुळे त्या रेडी रेकनरच्या जास्तीच्या दरामुळे त्या सदनिकांची किंमत त्याप्रमाणे आम्हाला कॅल्क्युलेट करावी लागते. ती 110% ती सदनिकांची किंमत आम्ही कॅल्क्युलेट करतो.
तर यावेळेला आमचा हा पहिलाच प्रयत्न आहे की आम्ही सदनिका लॉटरीमध्ये घेतलेला आहे. आता निश्चितच मला सुद्धा असं वाटतंय की एवढ्या कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तीला ती सदनिका घेणं आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही. पण आम्ही या लॉटरीमध्ये प्रयत्न करणार आहे किंवा मग या समजा लॉटरीमध्ये आम्हाला अपेक्षित प्रतिसाद नाही मिळाला तर मग आम्ही पुन्हा म्हाडाचं जे प्राधिकरण आहे प्राधिकरणाकडे जाऊन यांच्यामध्ये किमतीमध्ये काही कमी करता येईल का किंवा मग त्या सदनिका उच्च उत्पन्न गटातील लोकांना देता येतील का याबद्दल आम्ही योग्य निर्णय करणार आहोत. तर आपलं हक्काचं आपलं स्वतःचं छोटंसं का असेना पण एक घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपलं हे स्वप्न म्हाडामुळे पूर्ण होऊ शकतं अशी आस लावलेल्या अनेक मध्यमवर्गीयांना म्हाडानं आता जोर का झटका दिलाय. प्रायव्हेट बिल्डरची घरं परवडत नाहीत म्हणून सामान्य माणूस मोठ्या आशेनं म्हाडाच्या लॉटरीकडे डोळे लावून बसलेला असतो. पण गेल्या काही वर्षांपासून म्हाडा घरांच्या किमतींच्या बाबतीत खाजगी बिल्डरांशी सुद्धा स्पर्धा करताना दिसतंय. म्हाडाच्या वेबसाईटवरती म्हाडाची काही ध्येय आणि उद्दिष्ट आपल्याला वाचायला मिळतात. क्रमांक 1, गृहनिर्माण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर नेणं. नंबर 2, सामाजिक गृहनिर्माणाचं ध्येय साध्य करणं. क्रमांक 3, जागतिक दर्जाची गृहनिर्माण प्राधिकरण संस्था बनणं. आणि क्रमांक 4, समाजाच्या शेवटच्या वर्गाला परवडणारी गुणात्मक घरं उपलब्ध करून देणं. पण सध्याच्या म्हाडाच्या किमती आणि परवडत नसल्यामुळे ही सगळी घरं ओसाड पडलेली आहेत. या सगळ्याचं जर का एकत्रित गणित बांधलं तर ही परिस्थिती म्हाडाच्या वर उल्लेख केलेल्या ध्येयांशी कुठे जुळताना दिसत नाही आहे. मराठी माणसाला त्याच्या हक्काचं घर त्याच्या आपल्या मुंबईतच मिळावं यासाठी या बातमीच्या शेवटी आम्ही सुद्धा सरकारला आवाहन करू इच्छितो की शक्य असेल तर सर्वसामान्यांसाठी या घरांच्या किमतींचा पुनर्विचार करावा आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. तेव्हा आणि तेव्हाच तुमच्या पगाराच्या बजेटमध्ये मुंबईत घर ही म्हाडाची घोषणा खरी ठरताना पाहायला मिळेल.